नमस्कार, मी अनुपमा खानविलकर। आपण पाहता एसजी 24 तास हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण या खास कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत ते मूळ व्याधावर, पाईल्स म्हणजे नेमकं काय, फिशर्स आणि फिशुला यासारख्या आजारांवर नेमके यशस्वी उपचार पद्धती काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। आणि याबाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर सुधीर उदामले यांना। विषयाकडे वळण्यापूर्वी आपण सरांचं स्वागत करूया। नमस्कार सर, हितगुजमध्ये स्वागत। थोडक्यात ओळखही करून देते, डॉक्टर सुधीर उदामले पुणे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी तसंच वैद्यकीय शिक्षण, तसंच नाशिक आणि मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पुढचं वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे। ठाण्यामधल्या वेदामृत हेल्थ एज्युकेशन ट्रस्ट आणि रिसर्च सेंटरचे ते डिरेक्टर आहेत। इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलरेक्टल सर्जरीमध्ये त्यांचे रिसर्च पेपर सबमिट झालेले आहेत। आतापर्यंत पाईल्स, फिशर, फिशुलाच्या जवळजवळ त्यांनी 3000 जास्त रुग्णांवर आतापर्यंत उपचार केलेले आहेत। चला तर मग आपण लगेच चर्चा करूया आणि नेमकं पाईल्स म्हणजे काय, मूळ व्याध, त्याच्यावरचे उपचार काय आहेत, फिशुला, फिशर यासारख्या ज्या व्याधी असतात त्याच्यावर सध्या काय नेमकं आधुनिक उपचार आहेत हेही त्यांच्याकडून जाणून घेऊया। लगेच चर्चेला सुरुवात करतो। सगळ्यात आधी सर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे तुमच्या मिश्र यशस्वी चिकित्सेबद्दल, तर काय आहे चिकित्सा? राईट, ही मिश्र यशस्वी चिकित्सा म्हणजे काय की कुठल्याही एका आजारासाठी कुठली एक चिकित्सा पद्धती परिपूर्ण नाही, त्याच्यामुळे त्या आजाराला लवकरात लवकर बरं करण्यासाठी विविध उपचार पद्धतींचा एकत्रितपणे वापर करणं। आपल्या भारतामध्ये होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी, योगशास्त्र, आहारशास्त्र आणि आधुनिक शास्त्र अशा सगळ्या शास्त्रांमध्ये जे काही बेस्ट आहे ते त्या शास्त्रातलं उचलून त्या त्या आजारासाठी वापरून पेशंटला लवकरात लवकर त्या आजारातून बरं करणं म्हणजेच मिश्र यशस्वी चिकित्सा होय। अच्छा, पण मग मूळ व्याधाचा जर विचार करायचा झाला तर बेसिकली हा कोणाला होऊ शकतो आणि त्याचे काही प्रकार असतात का? राईट, मुळात मूळव्याध म्हणजे काय असा जेव्हा प्रश्न जनमानसात विचारला जातो तेव्हा गुदद्वाराच्या निगडीत कुठलाही आजार झाला तरी मुला मूळव्याध झाली असा समज असतो। परंतु त्या 3 इंचाच्या जागेमध्ये मूळव्याध, फिशर, फिस्टुला असे बऱ्याच प्रकारचे आजार असू शकतात। मग नेमके मूळव्याध म्हणजे नक्की काय, तर मूळव्याध म्हणजे गुदद्वारातील रक्तपुंजक जाळं अंतत्वचे सकट बाहेर येणं, म्हणजे त्या म्युकोजा सकट बाहेर येणं आणि फुग्यासारखं फॉर्म होणं, त्याला मूळव्याध असं म्हटलं जातं। आता या मूळव्याधीचे पण कसं की प्रकार असतात, त्याच्यामध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4, ग्रेड 4 प्रोलॅप्स, त्याच पद्धतीने रक्त वाहणाऱ्या आणि विदाउट रक्त वाहणाऱ्या अशाही प्रकार त्याच्यामध्ये केले जातात। बऱ्याच वेळा इंटरनल पाईल्स आणि एक्सटर्नल पाईल्स असेही 2 प्रकार त्याच्यामध्ये सापडतात। त्याच्यामुळे मूळव्याधीचे हे जरी बरेच प्रकार होत असले तरी आपल्याला नक्की कुठल्या प्रकारची मूळव्याध आहे हे जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टरांकडून तपासून घेतलं पाहिजे। अगदी, आणि मूळव्याध बरा होण्यासाठी बेसिकली काय काय करतात सगळ्यात पहिली गोष्ट, आणि आपल्याकडच्या मला वाटतं वेदनारहित अशी एक सूत्रबंधन चिकित्सा आहे तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं। राईट, कसं आहे की आता एखाद्याला मूळव्याध झालाय मग तो कुठल्या ग्रेडचा आहे हे कळल्यानंतर त्याची चिकित्सा पद्धती नक्की कुठली वापरायची, तर पूर्वीच्या काळी मॅलिगन मुर्गन्स म्हणजे ज्याच्यामध्ये मूळव्याध कट केली जायची, परंतु आता काही नवीन उपचार पद्धती आहेत। जसं मी सूत्रबंधनाचा उल्लेख केला, सूत्रबंधन म्हणजे काय की जी मूळव्याध बाहेर येते त्याच्या आतमध्ये गुदद्वाराच्या आतमध्ये 6 ते 8 सेंटीमीटर आतमध्ये आपण त्याची मुळं शोधतो आणि ती मुळं बंद केली जातात। आता हे एक दुर्बीण आतमध्ये पहिल्यांदा टाकली जाते, त्या दुर्बिणीद्वारे म्हणजे त्याच्यात एक डॉपलर असतं त्याच्याद्वारे त्या रक्तवाहिन्यांचा शोध घेतला जातो जी त्या मूळव्याधीला रसद पुरवतात। ती मूळव्याध पहिल्यांदा शोधून बंद केली जाते, त्याच्यामुळे त्याचा सोर्स बंद होतो, त्याची रसद बंद होते आणि मूळव्याध इमिडिएट श्रिंक व्हायला सुरुवात होते। आता जर मूळव्यात श्रिंक त्याचा सोर्सच बंद झाल्यामुळे ती आपोआप श्रिंक होणं चालू होतं, इमिडिएटली ती जवळपास 60-70% श्रिंक होते आणि उरलेला भाग हा पुढच्या 3 ते 6 आठवड्यांमध्ये पूर्ण श्रिंक होतो। आता ह्या पद्धतीमध्ये बघा कुठेही जखम झालेली नाही आहे, शिवाय पेशंटला कुठेही आपण कापाकापी तर केलेलीच नाही आहे, शिवाय खूप मोठं इथे चिरफाट न झाल्यामुळे पेशंटला पेन नसतं। आणि ज्या ठिकाणी हे काम केलं जातं, ज्या ठिकाणी हे सूक्ष्म टाके घेतले जातात त्या ठिकाणी पेशंटला ज्या संवेदना वाहन करून जाणाऱ्या ज्या सेन्सरी नर्व्ज असतात त्या अतिशय विरळ असतात, त्याच्यामुळे पेशंटला केवळ थोडासा डिस्कम्फर्ट सोडला तर विशेष पेन काही नसतं। उदाहरणादाखल जर एखादं झाड आपल्याला मुळासकट जर काढायचं असेल तर त्याच्या मुळांना फक्त पाणी मिळू द्यायचं नाही आहे, ते झाड आपोआप सुकून नष्ट होणार आहे, आणि जर त्या झाडाची फक्त फांदी तोडली तर पुढच्या वर्षात ती पुन्हा दुसरी उद्भवणार आहे। आता ह्या प्रक्रियेमध्ये
तोच मुळात आपण काम करतो की झाडांच्या मुळाला आपण पाणी मिळू दिलं जात नाही, म्हणजे मुळव्याधीच्या मूळ जे त्याची रसद ज्याद्वारे होते ती रसद आपण बंद करतो, त्याच्यामुळे मुळव्याध पुन्हा होत नाही. बरं, प्रत्येकामध्ये 6 ते 8 अशा संख्येमध्ये ती मुळं असतात, ती सगळीच्या सगळी ह्याच्यात बंद केली जातात, त्याच्यामुळे हे केल्यानंतर मुळव्याध पुन्हा होत नाही. परंतु ही प्रक्रिया फक्त मुळव्याधासाठी आहे, फिशरसाठी नाही. अगदी. आणि काही आयुर्वेदिक काही विशेष पद्धती सुद्धा आहेत का? राईट. जसं आता आपण ह्या सूत्रबंधनामध्ये पाहिलं की आपण पहिल्यांदा मूळ बंद केलं की त्याचा भाग श्रिंक व्हायला लागतो, त्याचे प्लक्सेस हळूहळू श्रिंक व्हायला लागतात. परंतु आयुर्वेदामध्ये सुद्धा प्रतिसारण्य क्षार नावाची एक चिकित्सा पद्धती वर्णन केलेली आहे. साऊथमध्ये बऱ्याच ठिकाणी ही पद्धत प्रचलित आहे. ह्याच्यात मुळात काय केलं जातं की त्याचं जे मूळ आहे ते पहिल्यांदा बांधल्यानंतर, मी त्याच्यासाठी पण एक व्हिडिओ आणलाय, मी इथे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो की ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, पहिल्यांदा मुळव्याधीची मुळं बंद करतो आणि तो फुगीर भाग जो आहे त्या फुगीर भागावरती तो प्रतिसारणीय क्षार लावला जातो. आता हा क्षार अतिशय सफेद रंगाचा असतो, परंतु नंतर मुळव्याधी श्रिंक होते. ती श्रिंक झाल्यामुळे त्या ठिकाणी नॉर्मल जे स्ट्रक्चर आहे, नॉर्मल म्युकोजा तयार होते आणि ती फायब्रोस्ट असते, त्याच्यामुळे ती पुन्हा दुखत नाही, म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा तिथे फुगीर भाग निर्माण होत नाही. म्हणजे पुरातन म्हणजे सूत्रबंधन आणि परून प्रतिसारण्य क्षार केला की मुळव्याधी आपल्याला तुरंत आणि कायमस्वरूपी बरे करता येते. अगदी. आणि जर फिशरकडे वळायचं झालं तर फिशर म्हणजे बेसिकली काय आणि कुठलीही वेदना न होता याला बरा करता येतं का? कसं आहे की फिशर हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये रुग्णाला धावत धावत डॉक्टरांकडे जावं लागतं. कारण फिशर म्हणजे काय की गुदद्वाराच्या आतमध्ये फाटणं. त्यासाठी सुद्धा मी एक इथे एक व्हिडिओ आणलेला आहे की जेव्हा स्टूल हार्ड होतं आणि जोर करावा लागतो त्यावेळेस ती अंतत्वचा फाटते आणि ती फाटल्यामुळे तिथून रक्तस्राव पण होतो. आता जेव्हा फिशरमध्ये दोन प्रकार होतात, एक अक्यूट फिशर आणि एक क्रॉनिक फिशर. म्हणजे बऱ्याच वेळा घरगुती उपाय करून हा अंगार तसाच अंगावर सहन केला जातो आणि नंतर ह्याचं रूपांतर क्रॉनिक फिशर मध्ये होतं. जेव्हा एखादा फिशर क्रॉनिक फिशर मध्ये जातो तेव्हा बाहेरच्या साईडला स्किन टॅग येतो. जेव्हा तो छोटा असतो तेव्हा तो स्किन गार्ड म्हणून काम करतो, परंतु जेव्हा तो खूप जुना होतो तेव्हा त्या फिशरच्या बेडमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस काही ना काही करावं लागतं. परंतु पेशंटला सुद्धा ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा मला मुळव्याधच झालंय अशी शंका निर्माण होते. कारण बाहेर ह्याच्यामध्ये सुद्धा मोड सदृश्य दिसतं, मुळव्याधीमध्ये सुद्धा मोड असतात आणि ह्या फिशरमध्ये पण स्किन जी बाहेर येते ती सुद्धा मोड सदृश्य दिसते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटची गफलत होते की फिशरलाही मुळव्याध समजलं जातं. आता फिशरमध्ये जेव्हा आपल्याकडे डायोड लेझर्स वापरले जातात, जे लेझरद्वारे आपण फिशरचं उपचार करत असतो, आता हे फिशरमध्ये ऑलरेडी जखम असते ती लेझरद्वारे जाळली जाते, त्याच्यामुळे आपल्याला ती जखम पूर्णपणे टाळता येत नाही. हा आपण पेन बरंचसं रिड्यूस करता येतं, म्हणजे फिशरमध्ये आपल्याला पूर्णपणे पेन पेनलेस करता येत नाही, परंतु बरंचसं पेन कमी करता येतं. यासाठी आम्ही जर एखादा जुनाट आजार फिशर असेल, बराच मोठा असेल, तर स्किन टॅग काढल्यानंतर आम्ही एक रोटेशनल फ्लॅप नावाची एक पद्धत आहे ती वापरल्यामुळे जसं आपण झोपताना अंगावर पांघरून घेतो तसं त्या जखमेवरती आम्ही म्युकोजाचं ओव्हरलॅपिंग करतो आणि त्याच्यामुळे मोशन पास येताना त्या जखमेवरून घासून येत नाही आणि पेन खूप मिनिमाइज आपल्याला करता येतं. ओके. अगदी. आपण फिस्टुला विषयी जाणून घेणार असेल, मग अशी आपण फिशर आणि पाईल्स विषयी बोललो, फिस्टुला विषयी थोडंसं बोलूया, म्हणजे काय बेसिकली आणि त्याच्यासाठी काय नेमके अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत? सी, फिस्टुला हा थोडासा कठीण आजार आहे, कॉम्प्लिकेटेड आजार आहे. फिस्टुला म्हणजे नक्की काय की गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी पुळी येणं आणि त्याच्यातून पुय लसिका सदृश्य स्त्राव येत राहणं, कधी कधी रक्तही येतं, कधी कधी तिथे सूजही निर्माण होते. बऱ्याच वेळा जेव्हा त्याच्यामध्ये पुय भरलेला असतो तेव्हा पेनिंग असतं आणि पुयाचा निचरा झाला, पस निघून गेला की पेन कमी होतं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा हा आजार अंगावर काढला जातो. आता जसं गुदद्वाराच्या बाहेर ती पुळी दिसते तशीच एक गुदद्वाराच्या आतमध्ये असते, म्हणजे हे एक प्रकारचं टनेल असतं, म्हणजे भूमिगत एखादा टनेल जसा असतो त्या पद्धतीने एक टोक बाहेर आणि एक गुदद्वाराच्या आतमध्ये. हा फिस्टुला जेव्हा होतो तेव्हा त्याचे तो जेव्हा सिंपल किंवा नुकताच निर्माण झालेला असेल तर तो ट्रीट करायला अतिशय सोपा पडतो. मग त्या ठिकाणी अगदी पेनलेस आणि जखम न करता आपल्याला फिस्टुला काही विशिष्ट पद्धतीने बरा करता येतो. परंतु हा फिस्टुला जसा अंगावर सहन केला जातो आणि त्याचं जेव्हा जसं कॉम्प्लिकेशन स्वरूप धारण होतं त्यावेळेस मात्र तो ट्रीट करण्यासाठी आपल्याला एक किंवा दोन पद्धतीच्या उपचारांचा एकत्रितपणे वापर करावा लागतो. बऱ्याच वेळा फिशर अंगावर सहन केल्यामुळे त्याचं रूपांतर फिस्टुलामध्ये होतं. म्हणजे काय होतं की अगोदर जखम असते ती इन्फेक्ट होते, त्याच्या खाली जे काही ग्लँड्स असतात त्या इन्फेक्ट होतात, त्या स्त्राव निर्माण करायला सुरुवात करतात आणि त्याचं ड्रेनेज पुढे जाऊन फिस्टुलामध्ये रूपांतरित.
संबंधित होतं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता हा फिस्टुला बरा, फिस्टुला सगळ्यात महत्वाची गोष्ट की औषधांनी बरा होत नाही. म्हणजे तुम्ही का किती उपचार वर्षानुवर्ष करत राहिलात, काय होतं, बऱ्याच वेळा औषधं घेतली थोडंसं पर्स डिस्चार्ज कमी व्हायला लागला की पेशंटला वाटतं मला गुण येतोय, परंतु तो वरच्यावर बुजतो आणि आतमध्ये त्याचं साम्राज्य, त्याला फांद्या उपफांद्या फुटायला लागतात. म्हणून तो अंगावर सहन करू नये. जेव्हा केव्हा फिस्टुला फॉर्म झाल्यासारखं वाटेल किंवा आपल्याला शंका निर्माण होईल, त्यावेळेस डॉक्टरांना दाखवून पहिल्यांदा त्याचं निदान कन्फर्म करावं आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून मोकळवावं. आता जेव्हा फिस्टुला सिम्पल मेथड, जेव्हा सिम्पल आणि स्ट्रेट ट्रॅक असतो, त्यावेळेस त्याला आपल्याला डायोड लेझरचा सुद्धा वापर करून बरं करता येतो. फिस्टुला बरा करण्यासाठी दोन प्रिन्सिपल खूप महत्वाचे आहे. एक म्हणजे गुदद्गत जे ओपनिंग असतं, गुदद्वाराच्या आतमधलं जे ओपनिंग असतं ते बंद करणं, आणि हे करत असताना आपल्या ज्या रिंग्स असतात, गुदद्वाराच्या ज्या रिंग्स असतात, त्या कुठेही कट होता कामा नये. या दोन गोष्टींची काळजी घेऊन, म्हणजे स्पिंटर रिझर्विंग टेक्निक आणि इंटरनल होल क्लोजर, या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात घेऊन फिस्टुला बरा करायचा असतो. आता मार्केटमध्ये जवळपास 8 ते 9 पद्धती या उपचारासाठी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये एक वाफ नावाची मेथड आहे, ज्याच्यात व्हिडिओ असिस्टेड आम्ही फिस्टुलोटॉमी करतो, ज्याच्यामध्ये कुठेही जखम होत नाही. एक लिफ्ट नावाची टेक्निक आहे, दोन रिंगमध्ये त्या पूर्ण ट्रॅकला वरती उचलून डिफरन्शिएट केलं जातं, एकमेकांपासून वेगळं केलं जातं. त्यानंतर आपण बायोमेट्रिक प्लग्स वापरू शकतो, कोरिंग मेथड आहे, क्षारसूत्र आहे, प्रतिसारणीय क्षार आहे, इंटरनल क्लोजर आहे, एक परफेक्ट नावाची ट्रीटमेंट, अशा बऱ्याचशा जरी पद्धती उपलब्ध असल्या तरी कुठली एक पद्धत 100% यशस्वी नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मॅक्सिमम यश मिळण्यासाठी 2 किंवा 3 पद्धतीचा वापर एकत्रितपणे करायला लागतो. आमच्याकडे आम्ही क्षारसूत्राचाही वापर करतो, कोरिंग टेक्निकचाही वापर करतो, शिवाय आयुर्वेदात जे प्रतिसारणीय क्षार, ज्याला आम्ही केमिकल कॉटरायझेशन म्हणतो, त्याचा सुद्धा वापर केल्यामुळे ह्याच्यामध्ये जवळपास 98% सक्सेस रेट आपल्याला मिळवता येतो. त्याच्यामुळे फिस्टुलाचा जो उपचार करताना जो एक व्ह्यू आम्हाला ठेवावा लागतो की हा आजार पुन्हा नाही झाला पाहिजे, मग पुन्हा न होण्यासाठी जे टेक्निक्स आपल्याला वापरणं आवश्यक आहे ते आपण ऑन टेबल त्याचे डिसिजन्स आपण घेतो. परंतु फिस्टुला हा औषधाने बरं न करता त्याला काही ना काहीतरी सर्जिकल, पॅरासर्जिकल मेथड वापरून त्याला बरं करावं. सर आता तुम्ही बोललात त्यामधून एक महत्वाचा मुद्दा मला विचारायचा होता की मुळव्याध असो किंवा म्हणजे पाईल अंगावर सहन करत गेलात आणि तो कॉम्प्लिकेशन मध्ये गेलात आणि जर प्रॉपर तुमची ट्रीटमेंट झाली नाही तर त्याचं रिकरन्स होऊ शकतं. जसं मुळव्याधीमध्ये आता जशी आमची सूत्रबंधन प्रक्रिया जर वापरली तर त्याच्यामध्ये रिकरन्स म्हणजे क्युअर आहे, ते त्याच्यामध्ये रिकरन्स होत नाही. परंतु फिशर कसं आहे, फिशर तुम्ही एका ठिकाणाहून काढलं की ती जखम भरताना ती जागा कडक होते, ती जागा कडक झाल्यानंतर पुन्हा तिथे फायब्रोसिस होतं आणि पुन्हा तिथे फाटत नाही, पण याचा अर्थ ते दुसरीकडे निर्माण होऊ शकत नाही असं नाही. पेशंटने जर पथ्य नाही पाळलं किंवा खूप त्याचा आहार बिघडला किंवा त्याचं लाईफस्टाईल बदललं, रात्रीचं जागरण बदलले, तर दुसऱ्या ठिकाणी ते फाटू शकतं. फिस्टुलामध्येही तसंच आहे. फिस्टुलामध्ये इनिशियल स्टेजला केलेले फिस्टुले हे 100% बरे होतात, परंतु जे कॉम्प्लिकेटेड असतात, कसं आहे फिस्टुलामध्ये जेव्हा तुम्ही एखादं ऑपरेट करता तर ऑपरेशनचं जो सक्सेस, म्हणजे ऑपरेशनचं आपण 50% त्याला यश देऊ आणि 50% ड्रेसिंग महत्व असतं. तुमचं ड्रेसिंग चुकलं तरी सुद्धा फिस्टुला रिकरन्स होऊ शकतो. शिवाय फिस्टुला होण्याचं काही इतर कारण असतात, जसे तुमचं आयबीएस असेल, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, जो पोटाचा विकार आहे ज्याच्यामध्ये आतड्यांना सूज असते, ते सुद्धा करेक्ट केल्याशिवाय फिस्टुला बरा होत नाही. त्याशिवाय विटॅमिन डी ची डेफिशियन्सी आपल्याला बघावी लागते, किती शरीरातले विटॅमिन बॅलन्स करावे लागतात. जसं मुळव्याधीमध्ये सुद्धा जर समजा तुम्हाला आयबीएस सोबत असेल, म्हणजे ग्रहणी आपण ज्याला म्हणू, ते बरं नाही केलं, नुसतंच पाईल्स केलं तरी त्याचा रिकरन्स होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा इम्प्रूव्ह करणं तेवढंच बरं महत्वाचं आहे. जर तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह झाली, तुमचं लिव्हरचं फंक्शन इम्प्रूव्ह झालं, तुमच्या आतड्यांची परिसरण प्रक्रिया जर पुरस्सरण प्रक्रिया जर सुधारली, तुमचे विटॅमिन बॅलन्स झाले आणि तुमचं लाईफस्टाईल सुधारलं, तर रिकरन्स होण्याचा काही संबंध नाही. अगदी सर, आणखी एक मला प्रश्न विचारायचा होता की पाठीच्या मणक्याच्या खालच्या बाजूला जो सायनस असतो तर त्याच्याविषयी काय माहिती सांगाल आणि काय असतं म्हणजे ते? राईट राईट, ह्याला पायलोडेनल सायनस म्हणतात. मुळात कसं असतं की बॉडीच्या अगदी सेंटर पार्टला, पाठीच्या मणक्याच्या शेवटच्या भागात, दोन बटक्शामध्ये अगदी सेंटरला ते तिथे एक प्रकारची जखम होते आणि ती जखम काही केल्या भरत नाही. त्याचं कारण असं असतं की त्या ठिकाणी केस जे आहेत ते केसपुंजक आतमधल्या साईडला जातं आणि ते आतमध्ये इन्वर्ड होऊन तिथे रक्त सॉरी केसपुंजक तयार होतं आणि ॲज अ फॉरेन बॉडी ते तिथे ऍक्ट होतं आणि पस निर्माण करत राहतं आणि ते सतत पस निर्माण होण्याची प्रक्रिया चालू राहिल्यामुळे तिथे एक प्रकारचा सायनस क्रिएट होतो. हा सायनस पूर्वीच्या काळी जेव्हा ह्या सायनसचे पेशंट यायचे तेव्हा खूप मोठी जखम व्हायची आणि ती जखम 3-3 6-6 महिने भरत नसायची.
परंतु आता जी नवीन टेक्निक आलेली आहे त्या ज्याला आम्ही रंबर्ड फ्लॅप म्हणतो त्या टेक्निकद्वारे तिथे जखमच होत नाही, तिथे कापाकापही करायला लागत नाही. म्हणजे इन्फेक्टेड टिश्यू सगळा काढून टाकावा लागतो, तो काढल्यानंतर बाजूचं जे हेल्दी टिश्यू आहे हेल्दी स्किन आहे ती त्याच्यावरती ओव्हरलॅप केली जाते. याच्यामध्ये छोटेसे सूक्ष्म टाके सोडले तर ते एक 10 ते 12 दिवसात निघून जातात. परंतु ह्याच्यात कुठेही ड्रेसिंग करावं लागत नाही, कुठेही दुखत नाही, पेशंट रुटीन वर्कवरती जाऊ शकतो. म्हणजे आता ह्या टेक्नॉलॉजी चेंज झाल्यामुळे पेशंटचा जो दुखणं किंवा ड्रेसिंग हा जो पार्ट आहे तो खूप कमी झालेला आहे आणि याच्यामध्ये रिकरन्स रेटचाही खूप कमी पर्सेंटेज आहे. म्हणजे वेदना कमी झाल्यात असं म्हणतात. हा, वेदना नाहीत आणि ड्रेसिंगही नाही, शिवाय जखमही नाही आणि आजारी बरा होतो. अगदी. सर मगाशी आपण बऱ्याच म्हणजे पाईल फिशर फिश्चुलाविषयी जाणून घेतलं, मात्र गुदद्वाराशी रिलेटेड आणखी काही आजार आहेत का त्याविषयी? बऱ्याच वेळा मूळव्याध फिशर, बघा मूळव्याध हे सुद्धा काहीतरी मांसल भाग बाहेर येतो, फिशर मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा स्किन टॅग बाहेर असल्यामुळे तेही मूळव्याधी सारखेच दिसतात. फिस्टुला मध्ये पण कधी कधी बाहेरचं ओपनिंग एवढं मोठं होऊन जातं की ते मांसल ग्रोथ तशी वाटते पाईप सारखेच. त्याच पद्धतीने एक पॉलिप नावाचा एक प्रकार असतो, त्याचा मी एक व्हिडिओ इथे आणलेला आहे. नक्की ते कसं दिसतं, तेही मूळव्याधी सारखंच असतं. तोही भाग गुदद्वारातूनच बाहेर येतो परंतु तो कडक मांसल भाग असू शकतो. त्याला पॉलिप म्हणतात. ह्याला एक ब्लड सप्लाय असतो आणि एक मांसाची ग्रोथ असते. तर आजकाल रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचं एक तंत्रज्ञान उपलब्ध आहे की ज्याच्याद्वारे खूप सारी कापाकापी न करता केवळ एका विशिष्ट लूपमध्ये ते अडकवून ते पटकन काढलं जातं आणि कुठेही जखम मोठी जखम होत नाही आणि कुठेही त्रास नसतो. हा पॉलिप हा वेगळा प्रकार आहे, हा सुद्धा पाईल्स नसतो, मूळव्याध नसतो. परंतु सामान्य माणसाची त्याची मूळव्याध म्हणून गफलत होऊ शकते. बऱ्याच वेळा जेव्हा गुदद्वाराच्या आतमध्ये असे कडक मांस किंवा ज्या थोड्याशा धक्क्याने रक्तस्त्राव होणे असं जेव्हा आम्हाला शंका निर्माण होते त्यावेळेस तिथे कॅन्सर सुद्धा असू शकतो. परंतु प्रत्येक वेळी तो असेल तशातला भाग नाही. बऱ्याच वेळा पेशंट आमच्याकडे येतात, सर मला कॅन्सर नाही ना हे एकदा बघून घ्या. परंतु तो प्रत्येक वेळी कॅन्सर असेल तशातला भाग नाही. त्यासाठी फॅमिली हिस्ट्री असावी लागते, पॅथॉलॉजिकल काही रिपोर्ट्स करावे लागतात, बायोप्सी करावी लागते, MRI केल्यानंतर सगळ्या तपासण्या केल्यानंतर एखाद्या निदानापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. परंतु एखाद्या मोठ्या आजाराची वाट न बघता नक्की आपल्याला झालंय काय ह्यासाठी रुग्णांनी आपलं स्वतःचं निदान करून घेणं सगळ्यात महत्वाचं. अगदी सर, ह्याच्याशीच रिलेटेड मला आपल्याला दोन प्रश्न विचारायचे होते की एक तर प्रत्येक वेळी जेव्हा फिशर फिस्टुला किंवा पाइल्सियाचे आजार जेव्हा होतात किंवा आता आपण जो सांगितलात प्रकार, तर प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज ही असतेच का आणि डॉक्टर अशा वेळी नेमकं कसं निवडायचं? राईट, अगदी छान प्रश्न विचारलास. की बऱ्याच वेळा आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो की सर औषधाने नाही का बरं करता येणार, कारण सर्जिकल गोष्टींसाठी बऱ्याच वेळा माणसाची तयारी नसते किंवा मनाची तयारी नसते. बघा लक्षात घ्या, काही आजार हे निश्चित औषधाने बरं करता येतात, पण एखाद्या विशिष्ट स्टेजला जेव्हा तुम्ही क्रॉस करता तेव्हा औषधांचा उपयोग होत नाही. जसं मी मगाशी म्हटलं की जेव्हा पाईल्स Grade 1 आणि Grade 2 ह्या लेवलपर्यंत असतात तोपर्यंत औषधाने बरं करता येतात. किंवा त्याला काही पॅरासर्जिकल मेथड जसं इंजेक्शन थेरपी, बँडिंग, क्रायो असे बरेचसे ऑप्शन्स असतात की ज्याद्वारे ते आपल्याला कंट्रोल करता येतात. परंतु पाईल्स जेव्हा मूळव्यात Grade 3 आणि Grade 4 मध्ये कन्वर्ट होते, जेव्हा प्रोलॅप्स मध्ये जाते, जेव्हा प्रचंड ब्लीडिंग झालेलं असतं, जेव्हा हिमोग्लोबिन खूप कमी झालेलं असतं, अशा वेळेस मात्र आपल्याला औषधीवरती डिपेंड राहता येत नाही, आपल्याला काही ना काहीतरी सर्जिकल इंटरव्हेंशन करावं लागतं. फिशरमध्ये जोपर्यंत ती अक्यूट स्टेजमध्ये आहे, जोपर्यंत आपल्याला अॅनल स्पाझम औषधांनी बरा करता येतो, म्हणजे गुदद्वार जे आकुंचन पावलेलं आहे औषधांनी जोपर्यंत रिलीज करता येतो तोपर्यंत आपल्याला औषधं प्रयत्न करता येतात. परंतु एखादा स्किन टॅग खूप मोठा झाला आणि आतलं फिशर बेड जर इन्फेक्ट झालं आणि इन्फेक्शन होऊन तिथे थोडंसं स्वेलिंग आलं तर मात्र आपल्याला सर्जिकल इंटरव्हेंशन करावं लागतं. अदरवाईज इनिशियल स्टेजला आपण औषधांनी बरं करू शकतो. फिस्टुला हा औषधांनी बरा होत नाही, त्यासाठी उगाच औषधांचे प्रयत्न करत बसू नका. जर आपल्याला फिस्टुला झालं हे कन्फर्म झालं असेल तर त्यासाठी काहीतरी क्लिनिकल इंटरव्हेंशन करणं अत्यंत आवश्यक आहे. लेझर ही त्याच्यातली अत्यंत आधुनिक प्रकार आहे. पॅरेलल सायनस हा औषधांनी बरा होत नाही, पॉलिप हा औषधांनी बरा होत नाही, त्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी करावं लागतं. तर आणि हे सगळं करत असताना आपण आपलं शरीर कुठल्या हातात सोपवतो हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण आपला जेव्हा डॉक्टर निवडतो त्यावेळेस तो क्वालिफाईड आहे का, तो त्या विषयातला तज्ज्ञ आहे का, त्याला त्याच्यातला अनुभव आहे का, हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. आपल्या भारतामध्ये बऱ्याच वेळा बंगाली बाबा किंवा अनक्वालिफाईड लोक की जे सरसकट जसं आपण इव्हन पेपर वृत्तपत्रांमध्ये सुद्धा जाहिराती वाचून औषधं घेतो, परंतु बऱ्याच वेळा असतो फिशर आणि मूळव्याधीची औषधं असतात, असतो फिस्टुला आणि मूळव्याधीची औषधं घेतली जातात. तर ते मी गफलत होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्या डॉक्टरांकडे जाऊन आपण प्रथमतः निदान आणि त्याच्यासाठी उपलब्ध उपचार पद्धती ह्या सगळ्यांचं विश्लेषणात्मक विवेचन झाल्यानंतरच आपण आपला डॉक्टर व्यवस्थितपणे निवडावा
आणि आपली ट्रीटमेंट करून घ्यावी. कारण ह्याच्यात जर कॉम्प्लिकेशन झाले तर ते कॉम्प्लिकेशन्स नंतर हँडल करता येण्याची कॅपॅसिटी त्या समोरच्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इथे सांगू इच्छितो, जर एखादा रुग्ण पाइल्स फिशर फिस्टुलाचा असेल तर सर्वप्रथम त्याला तपासणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. न तपासता केवळ नाडी बघून ह्याच्यावरती उपचार पद्धती करता येत नाही. प्रथमतः ते तपासून त्याचं निदान होणं अत्यंत महत्त्वाचं. अगदी खरं, खूप महत्त्वाचा पॉईंट होता सर हा. सर एकंदरीत तुमचा जो डे केअर सेंटर आहे पाइल्स सेंटर, तर त्याच्यामध्ये मला वाटतं रुग्णाला त्याच दिवशी प्रोसिजर करून सोडलं जातं, तर काय नेमकं हा सगळा प्रकार आहे? पूर्वी कसं होतं की पेशंटला अगदी चार चार पाच पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावं लागायचं. सॅडल अनेस्थेशिया म्हणजे ज्याला आपण पाठीच्या मणक्यात इंजेक्शन देऊन भूल देणे, आणि नंतर ड्रेसिंगचा असा बराचसा मोठा काळ असायचा. परंतु आता हे अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगळ्या मशिनरीज आणि वेगळ्या टेक्निक्स डेव्हलप झाल्यामुळे पेशंटला अगदी 2 ते 3 तासात घरी सोडता येतं. म्हणजे ह्यालाच डे केअर प्रोसिजर्स म्हणतात, ज्याला अँब्युलेटरी प्रोसिजर्स म्हणू. की याच्यात खूप मोठा रक्तस्राव नसतो, खूप मोठ्या जखमा नसतात, लेझर्स आल्यामुळे खूप कमी पेन्स असतात. त्याच्यामुळे पेशंटला अगदी 2 ते 3 तासात त्याला घरी सोडता येतं. आमच्याकडे प्रथमतः पेशंटला तपासलं जातं, कॅमेरामध्ये चेकिंग होतं, त्याचं निदान होतं. ते निदान झाल्यानंतर त्याच्या ब्लड टेस्ट झाल्यानंतर त्याला एक तारीख दिली जाते. त्या तारखेला सकाळी येतो तो, 8 वाजता आल्यानंतर 11-12 पर्यंत तो घरी जाऊ शकतो. आणि अगदी 2-3 दिवसांच्या आरामानंतर तो कामाला जाऊ शकतो. काही प्रोसिजर ह्या पूर्णपणे पेनलेस आहेत, परंतु काही प्रोसिजर्समध्ये आपल्याला पेन टाळता येत नाही. जर जखम झाली किंवा आपल्याला जखम काही ठिकाणी करणं अनिवार्य असतं, अशा ठिकाणी जर जखम झाली तर आपल्याला पेन पूर्णपणे टाळता येत नाही. त्याची पेशंटने तशी मनाची तयारी करून ठेवावी. शेवटी ते नाजूक जागेचं दुखणं आहे. खरे, अगदी खरे. आणि खरं तर ह्याच नाजूक जागेच्या दुखण्याविषयी आपण आज खूप छान सखोल सगळी माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद आज तुम्ही हितगुजमध्ये आल्याबद्दल. थँक्यू.